नमस्कार आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनल नाद मेजवानीमध्ये आणि आज आपण आणलेलं आहे मस्त असं उपवासासाठी झणझणीत बटाट्याचं थाळीपीठ आणि हे एकदम मस्त टेस्टी खमंग खुसखुशीत लागतं तर हे बघण्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि मग बघूया आपण आता हे कशाप्रकारे बनवायचं आहे ते एकदम सिम्पल सोपी रेसिपी आहे तर बघा इथं मी बनवत बनवत तुम्हाला सगळे मेजरमेंट सांगते तर पहिल्यांदा इथं मी दोन चमचे छोटे तेल घेतलेलं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर यामध्ये मी एक चमचा जिरा टाकून घेते आणि जिरा छान तडतडला की यामध्ये आपण कढीपत्ता टाकायचा आहे तर, तर, तर कढीपत्ता इथं मी कट करून घेतलेला आहे जेणेकरून याचा टेस्ट आणखीन छान येईल असा त्यानंतर हे दोन्ही भाजल्यानंतर यामध्ये मी एक तीन हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत तर तुम्ही तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग कमी जास्त करून घेऊ शकता मिरच्या तर ह्या जास्त तिखट मिरच्या आहेत त्यामुळे मी इथं तीनच मिरच्या घेतलेल्या आहेत यानंतर इथं मी दोन कप पाणी यामध्ये ॲड करत आहे तर दोन कप पाणी का कारण की यामध्ये मी एक कप वरीचं तांदूळ आणि एक कप बटाटे उकडलेले टाकणार आहे तर याच्यासाठी दोन कप पाणी मी इथे घेतलेलं आहे आता यामध्ये मी मीठ टाकून घेते चवीनुसार थोडंसं आणि याला मिक्स करून हाय फ्लेमवरती आपण उकळी यायला देऊया तर तुम्ही इथं बघू शकता छान अशी उकळी आलेली आहे पाण्यामध्ये सगळं फ्लेवर पाण्यामध्ये छान असं उतरलेला आहे जिऱ्याचा मिरचीचा आणि कढीपत्त्याचा आता इथं गॅसची फ्लेम लो करूया आणि यामध्ये एक कप वरीचं तांदूळ जे असतं ता आपण जे उपवासाला खातो ते यामध्ये टाकूया तर छान असं मिक्स करून घेऊया आपण याला वरीच्या तांदूळला जेणेकरून याच्यामध्ये गाठी बांधणार नाही ना किंवा खालून डाग लागणार नाही ना असा तर हे छान मिक्स झाल्यानंतर यामध्ये मी ज्या कपानं आपण पाणी आणि वरीचं तांदूळ घेतलेला आहे त्याच कपानं एक कप मी इथं उकडलेले बटाटे टाकणार आहे तर बटाटे मी छान असं बारीक स्मॅश करून घेतलेलं आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही बारीक खिसून पण घेऊ शकता बटाटे आणि मेजरमेंटमध्ये बघायचं झालं तर बटाटे जवळजवळ चार बटाटे मिडियम साईजचे आहेत हे तर तुम्ही इथं बघू शकता की बटाट्यांना मी कशाप्रकारे एकदम बारीक असं मॅश करून घेतलेलं आहे खिसून घेतलेलं आहे आता या बटाट्यांना आपण यामध्ये टाकून घेऊया आणि छान असं मिक्स करून घेऊया तर बटाटे वरीचे तांदूळ हे सगळे एकजीव करून घ्यायचं आहे यातलं थोडं पाणी कमी होऊसपर्यंत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर याला मग आपण प्लेट झाकून दोन मिनटे लो फ्लेमवरती शिजवून घ्यायचं म्हणजे छान असे हे शिजतात वरीचे तांदूळ तर बघा इथं दोन मिनटे छान असं याला झाकून शिजवून घेतलेलं आहे मी आता यांना मिक्स करून घेऊया खालून डाग लागणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे तर छान मिक्स झाल्यानंतर इथं आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि वरून थोडीशी कोथिंबीर टाकून पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे तर इथं मी थोडीशी कोथिंबीर टाकून घेते आणि मिक्स करून घेते आणि थंड होण्यासाठी एक दोन ते तीन मिनटे आपण याला असंच ठेवूया आणि त्यानंतर मग याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर इथं बघा मी प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे थोडंसं कोमट आहे अजून हे पूर्णपणे थंड झालेलं नाही आता याला आपण हाताच्या मदतीनं छान असं मळून घेऊया जर हे पीठ तुमच्या हाताला चिकटत असेल तर तुम्ही इथं थोडंसं तेल घेऊन हाताला तेल लावून पुन्हा मळून घेऊ शकता हे पीठ अशा प्रकारे छान असं मळून घ्यायचं सगळं एकजीव करून घ्यायचं या पिठाला कोमट पीठ आहे तोपर्यंत तो हे छान असं मळून घ्यायचं चिकटेल तसं तेल लावायचं आणि पुन्हा मळून घ्यायचं सगळं एकजीव करून घ्यायचं जोपर्यंत पीठ हे एकजीव होत नाही तोपर्यंत याचा गोळा बांधला जात नाही आणि थोडंसं कोमट पीठ आहे गरम पीठ आहे तोपर्यंतच आपल्याला हे एकजीव करून घ्यायचं आहे तर बघा छान असं पीठ हे सगळं एकजीव झालेलं आहे आता इथे मी गोळा बांधून घेते तर बघा सहज गोळा बांधला जात आहे आणि एकदम मस्तच बांधला जात आहे तुम्ही बघू शकता जवळून कशा प्रकारे हा गोळा बनला आहे तो, याला तो, तो आता याला आपण जसं धपाटे बनवण्यासाठी घेतो त्याचप्रमाणे बनवून घेऊया तर इथं मी घेतलेलं आहे खाली बेस आणि त्याच्यावरती मी रुमाल घेतलेला आहे तर रुमालला मी भिजवून घेतलेला आहे पाण्यामध्ये भिजवून आता यानंतर आपला जो गोळा होता तो गोळा घ्यायचा आणि थोडंसं पाण्याचा हात घेऊन अलगद बोटांनी याला थपकून घ्यायचं जसं सेम धपाटा आपण थपकतो त्याचप्रमाणे इथं ह्याला थपकून घ्यायचं सगळी प्रोसेस धपाट्यासारखी करायची आहे फक्त बोटाच्या मदतीनं थपकून घ्यायचं आहे अलगत असं थोडंसं पाण्याचा हात लावायचा आणि मग थपकून घ्यायचं छान इथं थपकून झालेलं आहे आता इथं मी थोडंसं यांना होल पाडून घेते आणि आता याला आपण शेकून घेऊया तर मी इथं तवा ठेवलेला होता गरम होण्यासाठी यामध्ये मी टाकून घेते याला बघा टाकल्यानंतर याला पाणी वगैरे काहीसुद्धा लावायची गरज नाही फक्त हाताने वरून थोडंसं थपकवायचा आणि रुमाल काढून घ्यायचा एकदम अलगदपणे निघतो आता याला तेल लावून आपण मिडियम फ्लेमवरती छान असं खमंग आणि खरपूस भाजून घेऊया तर इथं बघा थोडीशी लाईट गेल्यामुळे ट्री मोबाईलची टॉर्च पाडून घेतलेलं आहे त्यामुळं व्यवस्थित थोडंसं आलेलं नाही तर आता बघा हे छान असं शेकलं गेलेलं आहे आणि याला मी काढून घेते आणि अशा प्रकारे सगळे धपाटे तर मी भाजून घेते तर बघा छान असे सगळे धपाटे भाजले गेलेले आहेत मस्त खमंग खुसखुशीत बनलेले आहेत आणि तिखट असल्यामुळे मस्त झनकेदार बनलेले आहेत तर तुम्ही पण एकदा ही रेसिपी ट्राय करून पहा आणि हे धपाटे तुम्ही दहीसोबत किंवा शेंगदाण्याच्या चटणीसोबत पण खाऊ शकता तर तुम्ही ही रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंट्समध्ये सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती आणि व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब नक्कीच करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल वेलायकनही प्रेस करा जेणेकरून माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील असे तर बघा किती छान बनलेले आहेत हे धपाटे तर या नवरात्रीच्या उपवासात तुम्ही ही रेसिपी नक्कीच ट्राय करा आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया असेच एखाद्या नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय बाय